नमस्कार, आकाश न्यूज मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। नौकरी घोटाळ्याचे वृत्त प्रसारित होताच कही खुशी कही गम। नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची मोठी फसवणूक, सुशिक्षित बेरोजगारांची आर्थिक लूट या आशयाची बातमी आकाश न्यूज नेटवर्कवर प्रसारित होताच लाखांदूर नोकरी घोटाळ्यात सामील असलेल्यांचे धाबे दणाणले असून कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे। गेल्या 3-4 वर्षापासून लाखांदूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांनी लुटल्या जात असल्याची खमंग चर्चा आता सुरू झालेली आहे। केंद्र शासनाच्या FCI मध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन सुशिक्षित बेरोजगारांकडून 20 ते 25 लाखांपर्यंत वसूल करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र अद्यापही केंद्र शासनाच्या कोणत्याच विभागात नोकरी मिळाली नाही। लाखांदूरसह तालुक्यातील विविध गावातील सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या नावाखाली लुटल्या गेल्याची भावना निर्माण झाली आहे। नोकरीच्या नावावर फसवणूक करीत असल्याची माहिती यात सामील असलेल्या दिग्गजांना माहीत असल्यानेच आता अनेक युवकांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही विश्वसनीय माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे। नोकरीच्या आशेने या सुशिक्षित बेरोजगारांनी त्यांच्या पालकांनी मेहनतीचे पैसे दिले, मात्र आता वर्षानुवर्ष लोटत असल्याने नोकरी लागणार की नाही या विवंचनेत सापडलेले आहेत। ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची वसुली करण्यासाठी कोणत्या तरी मोठ्या मास्टर माइंडचे सहकार्य असल्याचीही माहिती आहे। आकाश न्यूज मध्ये वृत्त प्रसारित होताच अनेक पीडित युवकांना धीर आला असून खासगीत समाधान व्यक्त केले आहे। नोकरी तर सोडाच, दिलेले पैसे जरी परत मिळाले पाहिजे अशी अपेक्षा असली तरी फसवणूक करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही हिम्मत पीडित युवक करू लागले असल्याने लाखांदूर नोकरी घोटाळ्याचा पर्दाफाश नक्कीच होणार या शंका नाही। पुढच्या भागात बघा नोकरी घोटाळ्याची महाव्याप्ती। यासाठी आताच आमच्या आकाश न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।